नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, आपले महाराष्ट्र राज्य अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी एक म्हणजे आपले महाराष्ट्र अनेक संतांची जन्मभूमी आहे. तर हे सगळे संत आपल्या महाराष्ट्रात जन्म होऊन गेले, त्यांनी दिले आपल्याला त्यांचे ज्ञान, त्यांच्याजवळ असणारे चांगले सुविचार. संतांजवळ असणारा अलौकिक ज्ञानकुंभ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या ज्ञानकुंभामध्ये आपल्याला आपल्या विकासाचे मार्ग सापडतात. तर मानवी विकासाला योग्य मार्ग आणि योग्य दिशा देणारे म्हणजेच संतांनी दिलेले त्यांचे ज्ञान होय. मग त्या संतांनी दिलेले ज्ञान कसे बरं आपल्यासमोर येते, तर ते त्यांच्या चिंतनाने येते. आणि त्यांनी केलेले चिंतन, त्यांचे अनुभव, त्यांचे चिंतन आणि अनुभव ते आपल्यासमोर ठेवतात ते म्हणजे काही पंक्तींमधून. आणि या पंक्तींनाच म्हणतात ज्ञानामृत. अमृतमय असणाऱ्या ह्या पंक्ती असतात. जसे उदाहरण इकडे मी लिहिले आहे, सत्यमेव जयते, नेहमी सत्याचाच विजय होतो. विद्या अमृतम श्नुते, विद्येनेच अमृत प्राप्त होते. आणि वसुधैवम कुटुंबकम, संपूर्ण पृथ्वीत जणू काही कुटुंब होय. अशा अनेक पंक्ती, अनेक सुविचार संस्कृत साहित्यामध्ये दिसून येतील. तर अशा पंक्तींचा अर्थ स्पष्ट करणारे सुभाषित आपल्या संस्कृत साहित्यामध्ये दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, सुभाषितांच्या या पाठामध्ये सुक्तीसुद्धा हे नाव दिले गेले. आणि सुक्ती म्हणजेच चांगले विचार स्पष्ट करणारी उक्ती होय. हे चांगले विचार स्पष्ट करणाऱ्या उक्ती म्हणजेच सुभाषित होय. या सुभाषितांचा संग्रह मनुष्यांजवळ असावा असे स्पष्ट करणारे सुभाषित पाठ्यपुस्तकामध्ये प्रस्तावनेत आले आहेत. खिन्नम चापि सुभाषितेन रमते स्वीयं मन सर्वदा, श्रुत्वान्यस्य खलु मनः श्रोतुं पुनर्वाच्यति. म्हणजेच दुःखी असणारे मन सुद्धा या सुभाषितांनी रममान होते आणि दुसऱ्यांचे सुभाषित ऐकण्याची पुन्हा पुन्हा इच्छा होत असते. अज्ञान ज्ञानवतोपी अनेन वशी करतुम समर्थ भवेत. म्हणजे अज्ञानीत काय, तर ज्ञानी लोकांना सुद्धा वश करण्यासाठी हे सुभाषित समर्थ असतात. तर कर्तव्य ही सुभाषितस्य मनुजैरावश्यक संग्रह. तर मनुष्यांनी सुभाषितांचा संग्रह अवश्य केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा सुविचारांचे सुभाषित आपल्याला विद्यार्थ्यांना निबंध लेखनामध्ये, वक्तृत्वामध्ये, भाषणामध्ये उपयोगी ठरू शकते, की ज्यामुळे आपले वक्तृत्व, निबंध लेखन हे प्रभावशाली ठरते. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, पाठ्यपुस्तकातीलच नव्हे तर पाठ्यपुस्तकाच्या अवांतर असणाऱ्या पुस्तकातून सुद्धा तुम्ही सुभाषितांचा संग्रह केला पाहिजे आणि त्याचे वाचन निरंतर ठेवले पाहिजे. तर या सुभाषितांमुळे आपले ज्ञान वाढत असते, वृद्धिगत होत असते आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते आणि आपल्या ज्ञानाला शोभा प्राप्त होते. तर विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक सुविचार असणारे सुभाषित आपण सुक्तीसुद्धा या पाठामध्ये बघणार आहोत.